तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यातील महाराष्ट्राला लागून असलेल्या मतदारसंघाचा निकाल एकदा भाजपने बघावा. सीमावर्ती भागात भाजपला झटका बसला असून काँग्रेस विजयी झाले आहे. या निकालावरून महाराष्ट्रात काय होऊ शकते याचा अंदाज भाजपला येईल. तीन लहर महाराष्ट्रात आहे. लवकरच महाराष्ट्रात मोठे परिवर्तन झाल्याचे देशाला बघायला मिळेल. भाजपची उलट गिनती महाराष्ट्रातून सुरू होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकीय जे मोमेंट आहे त्याचं यांनी समजलं पाहिजे. यांनी बाहेरच्या आनंदाला आपला आनंद व्यक्त करायला आता राज्यातल्या भाजपवाल्यांनी जास्त काळ नाही आहे सत्तेचा. थोडा काळ आहे, करू त्या गम. कारण की तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या राज्याच्या बॉर्डरमध्ये, आता बालाघाटचं आपण उदाहरण करू, तर बालाघाटमध्ये एक जागा चुकून बी जे पीला गेली, तिचे माजी मंत्री म्हणजे मंत्र्यांपासून सगळे पडले बी जे पीचे. त्यामुळे आपल्याला खूप सारे बॉर्डरचे जेवढे आहेत महाराष्ट्राला लागले, इथं काँग्रेसची लहर आहे, त्यामुळे ही लहर महाराष्ट्रातही आहे.